परवानगी नसलेल्या शाळेमध्ये पाल्याला घातलं तर शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळानं शहरामधल्या 17 अनधिकृत शाळांची यादीच जाहीर केली आहे. या शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेऊ नयेत असं आवाहन शिक्षण मंडळानं केलंय. महापालिकेनं ही यादी जाहीर केल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केलंय. जर आपण अशा अनधिकृत शाळांमध्ये जर प्रवेश घेतला तर आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं, म्हणून आपण त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ नये अशी शिक्षण मंडळाच्या वतीने आम्ही आवाहन केलेलं आहे. अशा ज्या शाळा महापालिकेमध्ये आहेत सातत्याने आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून त्यांना लेखी नोटीस दिलेली आहे आणि अशा शाळा चालू वर्षात जरी आम्ही आता त्यांना लेखी कळवलेलं आहे की आपण ह्या शाळा चालू शैक्षणिक वर्ष 2016 सुरू करू नका. ह्यांनी जरी संस्थेने ह्या शाळा सुरू ठेवल्या तर त्यांच्यावर निश्चितच शिक्षण मंडळ या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करेल. अनधिकृत शाळा ह्या बंदच झाल्या पाहिजे. अनधिकृत शाळांमध्ये जर बघितलं तर फीज ही खूप प्रमाणात घेतली जाते आणि तिथे अनेक ऍक्टिव्हिटी चार्जेस घेतले जातात आणि ते ऍक्टिव्हिटी चार्जेस इतके मापक इतके असतात की ते परवडणारे नसतात. आम्हाला आमच्यासारख्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना ह्या शाळा परवडतच नाही. या शाळा बंदच झाल्या पाहिजे कारण या शाळा म्हणजे फक्त बिझनेस झाला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.